निवडणुका डोळ्यापुढं ठेवून सर्व शेतीमालाचे भाव पाडण्याचा प्रयत्न आपलं केंद्र सरकार करते पण आपल्या सरकारची चांगली जिरवली ती मोजांबिकनं त्याचं झालं असं की मागच्या हंगामात आपल्या शेतकऱ्यांच्या चुरीला साधा हमी भावही सरकारनं दिला नाही त्यामागं कारण होतं सरकारचा आयातीवरील विश्वास सरकारला विश्वास होता की देशात तुरीची टंचाई निर्माण झाली आणि भाव वाढले तर आपण आयात करून भाव पाडू त्यातला त्या सरकारला विश्वास होता तो मोजांबिकवर कारण सरकारनं सोबत तीन वर्षांसाठी प्रत्येक वर्षाला दोन लाख टन तूर आयातीचे करार केले होते आता मागच्या काही दिवसांपासून देशात तूरची टंचाई आहे भावसुद्धा वाढलेत त्यातल्या त्यात, त्यात निवडणूक आहेत म्हणजेच सरकारच्या परीक्षेचा काळ पण नेमका याच काळामध्ये मोजांबिकनं तूर निर्यात कमी केली आहे यामुळं काय झालं आपल्या आयातजीवी सरकारची मोठी गोची झाली आहे मग हा नेमका तिढा काय आहे मोजांबिक नेमकी तूर निर्यात कमी का करत आहे आणि आपल्या सरकारची गोची यामुळं का झाली आहे याचाच आढावा आपण या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं वन आता तुम्हाला माहितच आहे की मोझांबिक हा एक तूर उत्पादक देश आहे तसं मोझांबिकमध्ये तूर खाली जात नाही पण केवळ भारताला निर्यात करण्यासाठी मोझांबिकमधले शेतकरी तूर घेत असतात मोझांबिकनं तूर उत्पादन वाढवावं आणि भारताला जास्तीत जास्त निर्यात करावी यासाठी सरकार दरवर्षी प्रयत्न करत असतं त्यासाठी सरकारनं तीन वर्षांसाठी मोझांबिकसोबत करार केले या करारानुसार भारत सरकार दरवर्षी दोन लाख टन तूर आयात करणार आहे पण यंदा देशातील तूर उत्पादन घटलं त्यामुळं झालं असं की देशात तुरीची टंचाई निर्माण होऊन भाव वाढले आता सरकारला या काळात तुरीचे भाव पाडण्यासाठी तूर आयात वाढवावी लागणार आहे पण आफ्रिकेतील मोठा तूर उत्पादक असलेल्या मोझांबिकमध्ये तुरीचं उत्पादनसुद्धा मागच्या काही दिवसांमध्ये येऊन गेलं पण आफ्रिकेतून होणारी म्हणजेच मोझांबिकमधून होणारी तूर निर्यात कमी झाली आहे सरकारला विश्वास होता की मोझांबिकमधील निर्यातदार जास्त तूर निर्यात करतील आणि आपल्याला तुरीचे भाव पाडण्यासाठी किमान एक आधार मिळेल त्यातल्या त्या दिवाळीच्या काळात ग्राहकांची ओरवड होणार नाही याची काळजी सरकारला घ्यायची होती पण झालं उलटं मोझांबिकनं तूर निर्यातच कमी केली त्यामुळं पर्यायानं भारतातले भाव हे तेजीतच राहिले देशात तुरीचा भाव हा गेल्या काही महिन्यांपासून दहा ते बारा हजार रुपयांच्या दरम्यान आहे हेच भाव कमी करण्यासाठी म्हणजेच पाडण्यासाठी भारत सरकारनं मोझांबिकला जास्तीत जास्त तूर निर्यात करण्याचं आवाहन केलं होतं त्यासाठी मोझांबिकला किंवा आफ्रिकेतील देशांना निर्यातीसाठी काही सवलतीसुद्धा दिल्या होत्या तसं भारत सरकारनं आफ्रिकेतील निर्यातदारांनासुद्धा आवाहन केलं होतं तसंच आयात झालेली तूर लवकर बाजारात पोहोचावी यासाठी सुद्धा सरकारनं आदेश दिले होते पण झालं उलटं भारतात भाव वाढल्यानं याचा फायदा घेण्यासाठी निर्यातदारांनी सुद्धा कमी निर्यात केली आहे मोजांबिकमधील निर्यातदार माल मागं ठेवत आहेत भारतात भाव वाढ झाली तर आपल्यालासुद्धा चांगला भाव मिळेल अशी त्यांची अपेक्षा आहे आणि हे अपेक्षा रास्तसुद्धा आहे कारण भारतात सध्या भाव तेजीत आहेत पाच ते सहा महिन्यांपूर्वी आफ्रिकेतील तुरीला जिथं पाच हजारांचा भाव मिळत होता तोच भाव आता नऊ ते दहा हजारांवर पोहोचला आहे हा भाव जास्त मिळावा यासाठी मोझांबिकमधील निर्यातदार कमी निर्यात करत आहेत त्यांना विश्वास आहे की पुढच्या काही काळामध्ये भारतातील भाव आणखीन वाढतील त्यावेळी आपण निर्यात करू पण यामुळं केंद्र सरकारची चांगलीच गोची झाली आहे केंद्र सरकारला ऐन दिवाळीत तूर डाळीचे भाव कमी करायचे होते आता आपल्याला माहीतच आहे की देशातील बहुतांश बाजारांमध्ये तूर डाळींना दीडशे रुपयांचा टप्पा गाठला आहे काही बाजारांमध्ये यापेक्षा सुद्धा जास्त भाव आहे आता ग्राहकांची ओर भाव वाढल्यानं होणारच आहे आणि सरकारला हेच नको होतं त्यामुळे सरकारची धडपड सुरू होती पण मोझांबिकनं त्यात खडा टाकला मोझांबिकमधून होणारे निर्यात कमी झाल्यानं आपल्याला भाव वाढला असं व्यापारी सांगतायत मोझांबिकमधून मोजांबिकमधून तूर निर्यात कमी झाल्यानं सरकारसोबतच अडचण झाली आहे ती इंडिया पल्सेस अँड ग्रेन्स असोसिएशन अर्थात आय एची आय पी एचे काही सदस्य तूर आयात करत असतात आता मोजांबिकनं तूर निर्यात कमी केल्यानं म्हणजेच आयात आपल्याकडे कमी होत असल्यानं त्यांची गोची झाली आहे मग यास आय पी जी असं म्हटलं आहे की मोजांबिकसोबत भारत सरकारनं जे करार केलेत वर्षाला दोन लाख टन तूर आयात करण्याचे ते करार सरकारनं रद्द करावे कारण मोजांबिक तुरीचा स्टॉक असतानासुद्धा भारताला तूर निर्यात करत नाही आहे त्यामुळं ना उद्योगांसोबतच ग्राहकांची सुद्धा अडचण निर्माण झाली आहे उद्योगांना आपला व्यवसाय चालवण्यासाठी तूर मिळत नाही आणि ग्राहकांना महाग तूर विकत घ्यावी लागते उद्योजकांना आपला व्यवसाय चालवण्यासाठी तूर मिळत नाही आणि ग्राहकांना तुरीची डाळ महाग विकत घ्यावी लागते मोजाम भारताच्या अडचणीचा फायदा घेत आहे असं म्हणत आय पी जी एनं हे करार रद्द करण्याची मागणी केली आहे आता ही जे काही अडचण निर्माण झाली आहे ते सरकारच्याच कर्माचं फळ आहे आता मी हे का म्हणतोय तर जेव्हा आपले शेतकरी तूर बाजारात विकत होते तेव्हा आपल्या सरकारनं हमी भावना खरेदी केली नाही आता आपल्याकडे यंदा येल कमी पाऊस पडेल याची चर्चा जवळपास मागच्या आठ ते नऊ महिन्यांपासून आहे याची कल्पना सरकारला तर असेलच कारण आय एम डी हा विभाग सरकारचाच आहे पण असं असताना सुद्धा सरकारनं शेतकऱ्यांना कमी भावात तूर विकण्यास बाजारात भाग पाडलं कारण सरकारला विश्वास होता तो विदेशातील शेतकऱ्यांवर आणि निर्यातदारांवर त्यामुळेच सरकारनं आपल्या शेतकऱ्यांकडून तूर खरेदी केली नव्हती नंतरच्या टप्प्यामध्ये सरकारनं जेव्हा तूर खरेदी करण्याचं ठरवलं तेव्हा तुरीचे भाव नऊ ते दहा हजारांवर होते सरकारनं हा भाव देऊसुद्धा केला पण तरीही सरकारला तूर मिळाली नाही मग एवढा खटाटोप करण्यापेक्षा आपल्या शेतकऱ्यांकडून तूर घेण्यामध्ये काय हरकत होती आता या प्रश्नाचं उत्तर सरकारच देऊ शकतं आता मोजंबी एवढा का तोरात आहे त्याचं महत्त्वाचं कारण आहे यंदाची लागवड आणि पिकाची परिस्थिती आता यंदा देशामध्ये तुरीची लागवड जवळपास पाच टक्क्यांनी कमी आहे आता काही जणांच्यामध्ये लागवडाच्यापेक्षा जास्तसुद्धा कमी आहे म्हणजेच लागवडीची टक्केवारी खूपच कमी आहे त्यातल्या त्यात यंदा पाऊस कमी आहे पिकावर कीड रोगाचा प्रादुर्भावसुद्धा वाढतो आहे म्हणजेच पिकाला शेंगा आणि फुलं किती लागतात आणि किती उत्पादन होतं याविषयी आता सध्याच काही सांगता येत नाही पण गेल्या वर्षीपेक्षा सुद्धा उत्पादन यंदा कमी राहू शकतं असा अंदाज आहे म्हणजेच पुढील वर्षभरसुद्धा आपल्या देशाला म्हणजे भारताला तुरची टंचाई जाणवू शकते याची कल्पना आपल्या देशाला म्हणजे आपल्या केंद्र सरकारला तर आहेच याशिवाय जगालासुद्धा आहे मग मोजांबिकनं या, मोजांबिक या संधीचा फायदा घेण्याचं ठरवलं आहे आता मोझांबिकमधील निर्यातदार भारताला कधी तूर निर्यात करतील हे त्यांनाच माहिती आहे पण भारताचं सांगायचं झालं तर आपल्याला किमान पुढील वर्षभर तुरची टंचाई जाणवेल म्हणजेच काय तुरीचे भाव चांगले राहण्याची म्हणजे तेजीत राहण्याची शक्यता आहे आता ही सगळी परिस्थिती जी निर्माण झाली ते सरकारच्या धोरणाचं फळ आहे असं मनाला हरकत नाही आता यंदा तर दुष्काळ आहे पण मागच्या काही वर्षांमध्ये सरकारनं तूर उत्पादकांची अक्षरशः होरपळ केली तूर उत्पादकांकडून तूर ही कमी भावात बाजारात विकली जाते पण सरकार हमे भावने खरेदी करत नाही सरकारची जर इच्छा होती की दिवाळीमध्ये ग्राहकांना स्वस्त तूर डाळ मिळावी तर यासाठी आपल्या शेतकऱ्यांवर विश्वास दाखवणं गरजेचं होतं त्यामुळे असं झालं असतं की शेतकऱ्यांना किमान हमीभाव मिळाला असता आणि ग्राहकांना स्वस्त सुद्धा मिळाली असते त्यासाठी गरज आहे ती राजकीय इच्छाशक्तीची पण नेमकी याचीच कमतरता आपल्या सरकारकडं असल्याचं दिसतंय याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसंच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका उद्या म्हणजे बारा नोव्हेंबरपासून आम्ही दिवाळीनिमित्त एक खास सिरीज तुमच्यासाठी घेऊन आलो होतो जिचं नाव आहे ॲग्रोवन टॉक्स तर दररोज दुपारी एक वाजता पाच दिवस या पाच कथा नक्की ऐका आमच्या ॲग्रोवनच्या यूट्यूब वर।